आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावावर मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब झाला असून काल रात्री या संदर्भात पक्षाच्या वतीनं घोषणा करण्यात आली. दरम्यान छत्तीसगड आणि राजस्थानसाठी मुख्यमंत्र्यांचं नाव अद्यापही निश्चित झालेलं नाही. तेलंगणामध्ये मोहम्मद मेहमूद अली राज्याचे नवीन गृहमंत्री असणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. व्यावसायिक गतिविधींमध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व प्रक्रिया सुलभ करणं आणि व्यावसायिक धोरणांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष भर दिला आहे. यामुळे केवळ व्यापाऱ्यांनाच लाभ होणार नसून सामान्य लोकांचं जीवन देखील अधिक सोपं होऊ शकेल, असं ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाची बैठक आज नवीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी बँकेच्या निर्णय प्रक्रियेत केंद्रीय मंडळाची भूमिका या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी रमेश राज अद्यापही फरार असून पोलिसांतर्फे अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नागपूर जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या कनिष्ठ आणि युवा गटाची राष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धा उद्यापासून नाशिकराव तिरपुडे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सुरू होत आहे. CSIR आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात NIRI तर्फे आज ऊर्जा संवर्धनानिमित्त सोलर पॉवर प्लांटचं उद्घाटन करण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं आशिया क्रिकेट काउन्सिल इमर्जिंग टीम चषकाच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. काल कोलंबो इथं झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.